शुक्रवारी रात्री 1 वाजेच्या सुमारास शहरातील काँग्रेस भवनाच्या रोडवर विशाल गरुड या तरुणावर अज्ञात व्यक्तीने तीक्ष्ण व धार हत्याराने वार केल्याने विशाल गंभीर अवस्थेत आढळला होता. विशाल गरुडचा दवाखान्यात मृत्यू झाल्यानंतर भाज्याच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. विशाल हा उपचारासाठी दाखल होण्याआधी मयत झाल्याने घटनेबाबत कुणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदारही नव्हता. गुन्हा हा अपराधी घडल्याने गुन्ह्यातील आरोपीबाबत काहीही एक धागेदोरी उपलब्ध नसताना अशा किचकट गुन्हा उघडीस आणण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. त्यानंतर गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले, परिस्थितीजन्य पुरावे गोळा करण्यात आले, गोपनीय माहितीचा आधार घेण्यात आला. त्यावरून साकी रोडवरील मोगलाईमधील जामा मशीदसमोर राहणारा शाकिर खान शकील खान पठाण हा असल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले. तो शहादा येथे लपला असल्याची माहिती समोर आली. माहिती मिळताच पोलिसांनी शहादा येथे जाऊन आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या. दाखल गुन्ह्याच्या तपासात गोपनीय माहिती, परिस्थितीजन्य पुरावे आणि तांत्रिक विश्लेषणात्मक यावरून धुळे शहर पोस्टचे अधिकारी कर्मचारी व टेक्निकल असिस्टंट ब्रिजेश गुजराती यांनी सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी यास अटक केलेली आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी हा नामे शाकिर खान शकील खान पठाण वय 25 राहणारा धुळे येथील असून त्याने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. गुन्ह्याचा तपास चालू आहे. गुन्ह्याचा मूळ उद्देश, गुन्ह्यात वापरलेले हत्यार या गोष्टी तपासात निष्पन्न होतील. हा तपासाचा भाग आहे, अजून ते तर निष्पन्न झालेलं नाहीये. तर लवकरच ते आपल्याला गुन्ह्याचं मूळ कारण जे आहे ते निष्पन्न होईल.